नमस्कार, मी अमृता. श्रीमंतभावामध्ये आपलं स्वागत. मागच्या आठवड्यात मुंबईवरती जे अतिरेकी हल्ले झाले त्यानंतर प्रत्येकाच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली. कुठेतरी ही जाणीव निर्माण झाली की आपण आपल्या भविष्याची तरतूद, आपल्या घरचे जे आहेत, आपल्या जवळचे आहेत, त्यांच्यासाठी काही तरतूद करून ठेवायला हवी. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत इन्शुरन्स विषयी. दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्यात जास्त महत्व आलंय ते टेरर इन्शुरन्सला, म्हणजेच अतिरेकी हल्ल्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी काढला गेलेला विमा. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टेरर इन्शुरन्स पुरवणाऱ्या कंपन्यांचा खप 5 पटीने वाढलाय. गेल्या वर्षी हैदराबादच्या गोकुल चाटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 40 अधिक जण मारले गेले, पण विमा उतरवला नसल्यामुळे हे दुकान एक महिनाभर बंद ठेवावं लागलं होतं आणि सारं नुकसान मालकांनाच भरावं लागलं. आता मुंबईतल्या हल्ल्यानंतर इथले दुकानदार आणि व्यापारी देखील सतर्क झालेत. सध्या भारतात टेरर इन्शुरन्स वेगळा असा मिळत नाही. उदाहरणार्थ आगीसाठी विमा काढताना त्यात टेरर कव्हर दिलं जातं, पण दहशतवादी कारवाया वाढतायत त्यामुळे विमा कंपन्याही अशा प्रकारचा वेगळा विमा आणण्याचा विचार करतायत. हरेक आदमी को अपना लाइफ कव्हर एक बार चेक करके कॅल्क्युलेट प्रॉपरली करके उतना कव्हर लेके रखना चाहिए. किसी भी लाइफ इन्शुरन्स से ले, बेशक हमारे से ले तो बेहतर है, पर लाइफ कवर एक बार ले लेंगे उससे टेररिस्ट इवेंट्स भी कवर हो जाते हैं. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ने जनरल इन्शुरन्स कंपन्यांना अशा विमा योजना मार्केट मध्ये आणायला मंजुरी दिली आहे, त्यामुळे जीवन विम्याचाही खप वाढेल असं कंपन्यांना वाटतंय. सध्या ओरिएंटल इन्शुरन्स आणि न्यू इंडिया इन्शुरन्सच्या टेरर इन्शुरन्स पॉलिसीज उपलब्ध आहेत. वर्षाला फक्त 100 रुपयांचा प्रीमियम भरून 5 लाख रुपयांचा टेरर इन्शुरन्स देणाऱ्या योजना देखील आता मार्केटमध्ये येतील. शेख अहमद अली, IBN लोकमत, हैदराबाद. याचविषयी आज आपण बोलणार आहोत लाईफ इन्शुरन्स, त्यामध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे पर्याय. आणि याचविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पार्क फायनान्शियल ॲडवायझर्सचे स्वप्नील पवार. स्वप्नील, IBN लोकमतमध्ये स्वागत. आपण बघितलं की इन्शुरन्स विषयी आपल्या गेल्या आठवड्याभर खूप वेगवेगळी चर्चा होते. आतापर्यंत इन्शुरन्स म्हणजे गुंतवणुकीचं साधन म्हणून बघितलं जात होतं, पण आता एक सिक्युरिटी म्हणून आपण त्याच्याकडे बघायला सुरुवात केली पाहिजे का? बरोबर, कारण इन्शुरन्स हे पूर्वीपासूनच एक गुंतवणूक आणि इन्शुरन्स जोडून करण्याची गोष्ट होती. अगदी पूर्वीपासून जेव्हा लोकांनी सुरुवातीला इन्शुरन्स घ्यायला सुरुवात केली, LIC एजंट्स वगैरे गावोगावी पसरले, त्यातही फोकस हा कायम लाईफ इन्शुरन्स आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व स्कीम्सवरती राहिला, ज्यात गुंतवणूक हा कोर भाग होता. पहिला भाग गुंतवणुकीचा होता आणि त्यात कव्हर असायचं, पण त्याचं कव्हर पुरेसं नसायचं कधीच. त्यामुळे काही झालंच आपल्याला तर आपल्या बाकी नॉमिनीजला जे पैसे मिळतात त्याचा अमाऊंट कायमच तोकडा असायचा. पण आता जर समजा एखादी व्यक्ती इन्शुरन्स घेत असेल, एखादी नवीन पॉलिसी घेत असेल, तर आपण कोणत्या गोष्टी आहेत ज्या तपासल्या पाहिजे? इन्शुरन्स 2 प्रकारचे असतात, एक लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा जनरल इन्शुरन्स. आता लाईफ इन्शुरन्सची गोष्ट बघितली तर त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की कव्हरचा अमाऊंट किती आहे. जर उद्या मला काही झालंच तर त्यात माझ्या नॉमिनीजला, वाईफ, चिल्ड्रन किंवा पेरेंट्स, त्यांना किती अमाऊंट मिळतील आणि माझ्या इन्कमला ते रिप्लेस करू शकतील की नाही, ही सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे फाईन प्रिंट काय, लहान सहान गोष्टी ज्या असतात त्या पॉलिसीत पहिली गोष्ट अशी असते की डेथ झाली तर एवढा अमाऊंट तुम्हाला मिळणार, पण ती डेथ कशा प्रकारे झाली तर किती अमाऊंट मिळेल याचे बरेच रुल्स असतात. ते रुल्स अगदी चांगले पडताळून घेणे हे पॉलिसीच्या दृष्टीने महत्वाचं. नक्कीच, कारण आता आपण बघितलं की अतिरेकी हल्ल्यांमध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडल्यानंतर आपल्या पॉलिसीमध्ये टेरर कव्हर आहे का, टेररिझम पासून आपल्याला सुरक्षा मिळणार आहे का, ही जाणीव अनेकांमध्ये झाली, तर याबाबत काय सांगाल तुम्ही? सुदैवाने होतं असं की बहुतेकशा लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये टेरर कव्हर ऑलरेडी इन्क्लुडेड असतं. टेरर कव्हर टेररिझमच्या मुळे किंवा अतिरेकी हल्ल्यांमुळे आपला मृत्यू झाला तर आजकाल उपलब्ध असणाऱ्या सर्वच पॉलिसीमध्ये ते कव्हर होतं. नक्कीच. आपल्यासोबत एक कॉलर आहेत, आपल्याला पहिला फोन आलेला आहे कोल्हापूरहून. संदीप शिंदे आहेत आपल्यासोबत. संदीप नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. हॅलो मॅडम, बोला. मॅडम तुमचा आता जो हॅलो, तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा आणि मग प्रश्न विचारा. आवाज कमी कर. हॅलो, हा एक मिनिट मॅडम. हॅलो मॅडम. हा बोला. कमी कर रे. हॅलो मॅडम. हा
आता तुम्ही तुमच्याकडे इतकं प्रसार माध्यम फास्ट झालेलं आहे की तुम्ही प्रत्येक वर्ष तुम्ही इन्शुरन्स मध्ये काहीतरी आता अतिरेकीन काय केलं तर तुम्ही त्यासाठी प्रश्न विचारायला त्यांना तर त्यात तुम्ही एक नवीन असं करा की जागृतीसाठी काहीतरी करा जे आता अतिरेक हल्ले व्हायला लागलेत. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा का गुंतवणुकी संदर्भात? नाही गुंतवणूक नाही मॅडम, मी काय म्हणाल आलोय तुम्ही अतिरेक्यांसाठी जे तुम्ही विचार त्यांना सांगायला काय करायचं म्हणून त्यासाठी तुम्ही जागृता काहीतरी आणा आपल्या समाजामध्ये की जेणेकरून फास्ट एक तेरे आपल्याला येणार नाही. नक्की त्यांचं म्हणणं थोडस वेगळं दिसतंय. त्यांचं असं म्हणणं आहे की एकदमच प्रूफ करून टाका की अतिरेकी येणारच नाही. आपण आशा करूयात की असंही होऊ शकेल. आपण परत येऊयात इन्शुरन्स कडे. आपण बघितलं की वेगवेगळ्या जसं एक टेरर कव्हर असतं हे एक वेगळं आपल्याच्या लक्षात आलं, तर अशी कोणती कोणती कव्हर्स आहेत आपल्याकडे ह्याच्याविषयी आपण बोलूयात. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे, व्यंकट आहेत आपल्यासोबत ज्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. व्यंकट नमस्कार. हां नमस्कार मॅडम, बोला. मॅडम असं लॉंग लाईफ टेरर कोणती पॉलिसी आहे की ज्यामध्ये आतापर्यंत ज्यामध्ये त्यांनी आम्हाला लॉंग लाईफ असं इन्शुरन्स द्यावं असं? नक्की त्यांचं असं म्हणणं आहे की अशी एक वेगळी टेरर कव्हर पॉलिसी अशी असते का काही? सध्याच्या पॉलिसीज मध्ये ज्या उपलब्ध आहेत त्यात टेरर पॉलिसी म्हणून काही सध्या तरी उपलब्ध नाही. पण आपण कुठलीही एक सामान्य लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली LIC, ICICI प्रुडेन्शियल किंवा कुठल्याही लीडिंग इन्शुरन्स कंपनीकडून त्यात एक पॉलिसीचा प्रकार असतो टर्म पॉलिसी. आपण टर्म पॉलिसी घेतली तर आपण कमीत कमी कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त इन्शुरन्स कव्हर आपल्यासाठी घेऊ शकतात आणि टेररिझमसाठी पण तेच कव्हर आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. आपल्यासोबत पुढचे कॉलर आहेत, प्रभाकर देशपांडे आपल्याशी बोलत आहेत. देशपांडे साहेब काय प्रश्न आहे? मी प्रभाकर देशपांडे गोवंडियन बोलतोय. अमेरिकेमध्ये आणि पाश्चात्य देशांमध्ये सोशल सिक्युरिटी अशा प्रकारचा एक कव्हरेज असतो, त्याचा याच्याशी काही संबंध आहे का हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आपल्याकडे ही जी इन्शुरन्सची मानसिकता आहे आपल्या देशात एवढ्या दारिद्र्यरेषेखाली इतके लाखो लोक आहेत, तर त्यांच्यापर्यंत ही संकल्पना कोण कशी पोहोचवेल, याची जबाबदारी सरकार घेऊ शकेल का? आणि टेरर इन्शुरन्स हा नवीन प्रकार आहे का जुना प्रकार आहे आणि तो आता देखला जाणार आहे? त्याचे तीनही प्रश्नांचं उत्तर द्यायचं झालं तर पहिला प्रश्न असा की सोशल सिक्युरिटी आणि इन्शुरन्स यांचं कनेक्शन आहे का? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर नाही. सोशल सिक्युरिटी हा एक अनएम्प्लॉयमेंट टाळण्यासाठी किंवा अनएम्प्लॉईड असाल तर तेव्हा आपलं इन्कम सुरू राहावं यासाठी असणारा एक प्रकार आहे, एक सेफ्टी नेट आहे म्हणता येईल त्याला. दुसरा प्रश्न आपला असा की दारिद्र्यरेषेखाली जे लोक आहेत त्यांच्यासाठी इन्शुरन्स कसा पोहोचता येईल याबद्दल सरकार काही करू शकतं का? तर सरकारचेही आपत प्रयत्न सुरू आहेत पण अजूनही तळागाळातल्या लोकांपर्यंत इन्शुरन्सची संकल्पना पोहोचली असं म्हणता येणार नाही. त्याबाबतीत NGOs आणि सरकार या बरोबरच इन्शुरन्स कंपन्यांचंही योगदान हे महत्वाचं ठरेल. त्यांचा तिसरा प्रश्न होता टेरर इन्शुरन्सची संकल्पना नवीन आहे का आत्ताच आलेली आहे? लाईफ इन्शुरन्सचं म्हणायचं झालं तर टेरर इन्शुरन्स ही जुनीच संकल्पना आहे आणि जनरल इन्शुरन्समध्येही मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत टेरर इन्शुरन्स हा पूर्वीपासून अस्तित्वात होताच, फक्त आता तो फार मोठ्या प्रमाणावरती पुढे आलाय, पण ही संकल्पना पूर्वीपासूनच आहे, अस्तित्वात आहे. ठाण्याहून गोपाळ कदम आहेत स्वप्नील आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात. कदम साहेब नमस्कार. हां नमस्कार, गोपाळ कदम बोलतोय ठाण्यावरून. स्वतःचा लाईफ इन्शुरन्स कव्हर करण्यासाठी सर्वात चांगली पॉलिसी कुठली आहे आणि कुठल्या कंपनीची, जसं की ICICI LIC या बाबतीत तुम्हाला माहिती हवी आहे? लाईफ इन्शुरन्स सगळ्यात इफेक्टिव्ह असतो हा टर्म इन्शुरन्स मध्ये, कारण असं असतं की आपण टर्म इन्शुरन्स मध्ये एक फिक्स्ड फी देऊन बरंच मोठं कव्हर आपण घेऊ शकता. एंडाउमेंट किंवा युलिप यासारख्या पॉलिसीजमध्ये 1 किंवा 2 लाखाच्या कव्हरसाठीच आपल्याला 10 ते 15 हजाराचा प्रीमियम द्यायला लागतो. पण आपण जर टर्म इन्शुरन्स घेतला तर जवळपास अंदाजे 5 हजारातही आपल्याला 5 ते 10 लाखापेक्षा जास्त लाईफ इन्शुरन्स कव्हर मिळू शकतं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर टर्म इन्शुरन्स हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. कंपनीज म्हटल्या तर तुमच्या एजनुसार त्या बदलतील, तर 25 ते 30 या एजमध्ये शक्यतो LIC पॉलिसी चांगल्या असतात. त्यानंतर 35 पर्यंत रिलायन्स किंवा मेटलाईफ आणि 35 नंतरही मेटलाईफ आणि काही ठराविक केसेसमध्ये LIC.
पण याचे रेट्स बऱ्यापैकी सिमिलर असतात. आपण कुठल्याही एका कंपनीचं निवड केली तरी ती पुरेशी ठरेल. आपण पॉलिसी घेताना जनरली कंपनीचा विचार करतो, कोण आहे, किती आहे, मला प्रीमियम किती भरावा लागणार आहे याचा विचार करतो. पण आपण किती कव्हर घेतलं पाहिजे, म्हणजे मी ज्या किती रुपयांचा विमा घेतला पाहिजे हे साधारण कसं ठरवायचं, ह्याचा काही थंब रूल आहे का आपल्याकडे? ऍक्च्युली हा थंब रूल बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज मधून गेला आहे, पण एक रफली असं म्हणू शकतो आपण की आपल्या इन्कमच्या 5 पट कव्हर, मंथली इन्कम नाही अन्युअल इन्कमच्या 5 पट कव्हर आपण घेतलं तर ते पुरेसं शक्यतो होतं. आणि त्यात दोन गोष्टी ऍड करायला लागतील, एक तर काही इमिजिएट गोल असतील आपल्या आयुष्यातले, कोणाचं शिक्षण वगैरे, आणि दुसरी गोष्ट लायबिलिटीज, लोन्स, होम लोन किंवा कार लोन्स वगैरे. आपल्यासोबत बलराम रेड्डी आहेत, मुंबईहूनच बोलतायत ते आपल्याशी. नमस्कार मॅडम, बोला. माझं म्हणणं असं होतं की जे आता 100% आपले जर आपले इन्शुरन्स होल्डर मध्ये म्हणजे ज्यांना करायचे असेल फक्त 23% असा अडलत आहे की आपल्याला जे इन्शुरन्स बाबतीत सिरियसनेस असतात, बाकीचे 76% जे अजूनपर्यंत सिरियसनेस नाही त्या बाबतीत ऍक्च्युली आयआरडीएने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे असं वाटतं. अजून तुम्हाला काही प्रश्न आहे? प्रश्न असा आहे की जे सिरियसनेस आहे तर आता ज्या गोष्टी जसं असं घडलं त्यानंतर आपण त्या बाबतीत आपण विचार करतो बरोबर, तर त्यासाठी आयआरडीने अगोदरच पाऊल उचलला पाहिजे असं वाटतं. नक्की, त्यांचं परत तेच म्हणणं आहे की इन्शुरन्स बाबत अधिकाधिक सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे. आपण बघतो की इन्शुरन्स घेतो तेव्हा आपल्याला अनेकदा अनेक नवीन शब्द ऐकायला मिळतात, इन्शुरन्स वेगळे, कव्हर्स, रायडर्स असे आपल्याला मिळतात, काय ह्याचा अर्थ काय आहे या दोन्ही शब्दांचा? एक असते बेसिक पॉलिसी. आता समजा आपण एक कारचा विचार करूया, आपण एक कार घेतो तेव्हा एक बेसिक मॉडेल असतं आणि त्यात एसी किंवा पॉवर ब्रेक वगैरे सगळं ऍड करून त्याची किंमत एक एक गोष्टीने वाढत जाते. ते 4 लाखाची कार 25,000 वाढता की 10,000 वाढता आणि सो ऑन सो फोर्थ. तसेच इन्शुरन्स पॉलिसीचं एक बेसिक पॉलिसी असते, तिची एक बेसिक प्राइस असते, त्यात मग एक एक रायडर वाढतो. रायडरचा अर्थ बेसिक पॉलिसी शिवायही आणखी काही गोष्ट कव्हर करायची असेल तुम्हाला तर त्यासाठी ती तो रायडर कामास येतो. लाईफ इन्शुरन्स साठी हा रायडर तेवढा उपयुक्त नसतो जेवढा मेडिकल इन्शुरन्स साठी असतो. त्यात समजा एक सोपी पॉलिसी घेतली त्यात हॉस्पिटलायझेशन ही बेसिक कव्हर आहे. दुसरा रायडर असा की पर्सनल ऍक्सिडेंट, आणखी एक रायडर असा की आउटडोर पेशंट्स अँड सो ऑन सो फोर्थ. त्याने असं होतं की आणखी थोडी प्राइस वाढवून तुम्हाला बऱ्याच फॅसिलिटीज उपलब्ध होतात. आपण या रायडर्स विषयी बोलूयात. आपल्यासोबत वाशीहून अशोक मालकम आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हा मॅडम नमस्ते. नमस्ते. हॅलो, बोला. टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, नाही डबल आवाज चालू झाला. हॅलो मॅडम, तुम्ही सलग प्रश्न विचारा, आम्हाला आवाज येतोय तुमचा. हॅलो, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे मॅडम. हा, टेररिस्ट पॉलिसी आता जस्ट नवीन चालू झालेली आहे का? इन्शुरन्स, टेररिस्ट इन्शुरन्स नवीन चालू झालेला आहे का? नक्की, आपण आता थोड्याच वेळापूर्वी बोललो, आपण पुन्हा एकदा सांगूया त्यांना टेरर इन्शुरन्स कव्हर काय आहे त्याच्याबद्दल. ऍक्च्युली टेरर इन्शुरन्स कव्हर ही संकल्पना जुनीच आहे, पण तिचा नव्याने लोक विचार करू लागलेत ही महत्वाची गोष्ट आहे. लाईफ इन्शुरन्स मध्ये टेरर इन्शुरन्स हा नवीन सेक्शन नाही, त्याच कव्हर मध्ये लाईफ इन्शुरन्सच्या रेग्युलर पॉलिसीमध्ये टेरर इन्शुरन्स पण कव्हर असतोच. पण तुमचा जर बिझनेस असेल तर त्यात टेरर इन्शुरन्सचा तुमच्यासाठी वेगळा अर्थ होतो की दुकानाच्या मालमत्तेचे नुकसान किंवा पर्सनल मालमत्तेचे नुकसान, गाडीचं नुकसान, या गोष्टी कव्हर करण्यासाठी आपण वेगळा टेरर इन्शुरन्स घेऊ शकता. स्वप्नील, आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. आपल्यासोबत सिद्धार्थ शिंदे कोल्हापूरहून बोलतायत आपल्याशी. शिंदे साहेब नमस्कार. बोला स्वप्नील. हॅलो. हा बोला. हो बोला. स्वप्नीलला प्रश्न विचारत होता. सध्या मार्केटमध्ये बरेच मिस सेलिंग चालू आहे स्वप्नील. आयआरडीएने एक रूल काढलेला की ऍडवायझर साठी 6 महिन्याचं हे केलं जाईल डिप्लोमा. मग तो डिप्लोमा आता साधारण कधी चालू करतील? कारण आता आम्ही इथिकली जो मार्केटमध्ये आम्ही इन्शुरन्स मध्येच आहे. इथिकली ज्यावेळी आम्ही सेल करतो त्यावेळी असे मिस सेलिंग चे प्रॉब्लेम येतात, तर त्यासाठी आयआरडीए काय करतोय का? असा वेगळा प्रश्न आहे त्यांचा, गुंतवणुकी रिलेटेड नाहीये. नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली आयआरडीए हे कायमच मिस सेलिंग टाळण्यासाठी प्रयत्न करत आले, आणि पूर्वीही समजा युलिप पॉलिसीजचं जे इलस्ट्रेशन असतं त्यात 6% आणि 10% रेटच घेऊन तुम्ही प्रोजेक्शन दाखवू शकतात अशा वगैरे बऱ्याच पद्धतींनी आयआरडीएने मिस सेलिंग टाळण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा डिप्लोमाचा जो नवीन प्रश्न आहे,
त्या बाबतीत अजूनही क्लॅरिटी नाहीये की एक्झॅक्टली कुठल्या दिवशी कुठल्या तारखांनी किंवा कुठल्या दिवसानंतर ते सुरू होईल, पण ती एक स्टेप पॉझिटिव्ह आहे. आणि आयआयडीएचे जे मिसलिंग थांबवण्यासाठी किंवा एज्युकेशन वाढवण्यासाठीच्या दृष्टीने त्यांनी ज्या जी पावलं उचलली त्यात हे एक महत्वाचं पाऊल आहे. बरोबर. आपल्याला भरत गोयल प्रश्न विचारतात, त्यांनाही आपल्याशी बोलायचंय. भरत नमस्कार. नमस्कार. बोला. मला हे विचारायचं होतं की आता ज्या दोन पॉलिसी असतात की एक कॅशलेस असते आणि एक कॅश भरून नंतर ते बिल वगैरे सबमिट करून जे पैसे भेटतात तर त्यातली कुठली चांगली असते, कॅशलेस असते की बिल प्रोड्यूस करून जे असतं ते? ऍक्च्युली हा या प्रश्नाचं उत्तर अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे की कॅशलेस पॉलिसी ही कायम सुपिरियर असते. कारण कॅशलेस पॉलिसीमध्ये तुम्हाला ते इन्शुरन्स कंपनीच्या मागे बिल घेऊन फिरावं लागत नाही. आणि दुसरी गोष्ट ते वर्किंग कॅपिटल ज्याला म्हणतात की समजा एखाद्या ऑपरेशनला तुम्हाला 25-30 हजार खर्च येणार असेल तर तुम्हाला स्वतःचे पैसे त्यात टाकून मग परत ते पैसे इन्शुरन्स कंपनीकडून काढायची गरज पडत नाही. आणि त्यात त्या मधल्या प्रकारात आपले महत्वाचे FD वगैरे ब्रेक करून किंवा इक्विटी मार्केटमधले पैसे काढून टाकण्याची गरज पडत नाही. प्रश्न असा आहे की तुमच्या पॉलिसीत ज्या कॅशलेस फॅसिलिटी आहेत त्या कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला ॲप्लिकेबल आहेत आणि तुमच्या घराजवळचं जे हॉस्पिटल आहे किंवा ज्यात तुम्ही जी ट्रीटमेंट घेणार आहात त्या हॉस्पिटलमध्ये त्या स्पेसिफिक इन्शुरन्स कंपनीची कॅशलेस फॅसिलिटी आहे की नाही ते तपासणं अगदी महत्वाचं आहे. तशी असेल तर डेफिनेटली तुम्ही ती कॅशलेस फॅसिलिटी वापरली पाहिजे. बरोबर. स्वप्नील आपल्यासोबत सुहास बिरादार आहेत, सोलापूरहून बोलत आहेत ते आपल्याशी. सुहास साहेब नमस्कार. नमस्ते मॅडम. बोला. मॅडम माझा असा एक प्रश्न होता की इन्शुरन्स घेण्यासाठी फक्त इन्शुरन्स कव्हर म्हणजे टर्म इन्शुरन्स हे इन्शुरन्स कंपनीकडनं घ्यावे आणि उर्वरित रक्कम म्हणजे जे इन्व्हेस्टमेंटचं जे काय पोर्शन आहे तो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवावा, या संदर्भात आपलं काय मत आहे? ऍक्च्युली हा प्रश्नही त्या मानाने स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्याचं उत्तर दोन भागात देता येईल. एक असं की जर तुमची डिसिप्लिन किंवा गुंतवणूक करायची जे एक शिस्त असते ती चांगली असेल तर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊन कमीत कमी पैशात इन्शुरन्स घेऊन उरलेला पैसा हा म्युच्युअल फंडांनी किंवा इतर दृष्टीने गुंतवणं जास्त चांगलं ठरतं. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी गुंतवणुकीची पद्धत चांगल्या शिस्तीने जात नाही किंवा माझी गुंतवणूक रेग्युलर होणार नाही तर इन्शुरन्स कंपनींचे जे जे गुंतवणुकीशी रिलेटेड प्रॉडक्ट असतात ते वापरून तुम्ही शिस्त टिकवून ठेवू शकता. कारण त्यात पैसे बाहेर काढणे किंवा गुंतवणूक थांबवणे हे ऑप्शन्स ॲप्लिकेबल असत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा गुंतवणूक करायची ठरवली तर ती पॉलिसी तुम्हाला पुढचे 10 वर्ष तरी टिकवून ठेवावीच लागते. स्वप्नील आपल्याला कोल्हापूरहून फोन आलेला आहे. बाबासो अनुसे साहेब आहेत आपल्यासोबत. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न असा होता आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मध्ये 2 वर्ष सलग हप्ते भरलेले आहेत युनिट पॉलिसीमध्ये, 1 लाख रुपयाचा प्रीमियम आहे. मग पुढच्या गोष्टीसाठी म्हणजे काय करता येईल पुढे? आता जरा म्हणजे मार्केटची कंडिशन वगैरे व्यवस्थित नाही आहे तर मग त्यासाठी काय करणं, निर्णय कसा घ्यावा? म्हणजे प्रीमियम चालू ठेवायचा का असं तुम्हाला विचारायचं? हा मला तसंच विचारायचं पुढे चालू की नाही. ऍक्च्युली या मार्केट कंडिशनमध्ये बऱ्याच इन्शुरन्स कस्टमर्सला हा प्रश्न पडतो की मी इन्व्हेस्ट करताना युलिप पॉलिसीत इन्व्हेस्ट केलं होतं आणि ती एक इक्विटी मार्केटशी रिलेटेड पॉलिसी होती, त्यात माझी स्टॉक मार्केटमधल्या गुंतवणुकीमुळे माझे नेट ॲसेट व्हॅल्यू खालीवर होण्याची शक्यता जास्त होती. आता जर तुम्हाला तो धोका टाळायचा असेल तर त्यासाठी प्रीमियम थांबवण्याची गरज नाही. सोपी गोष्ट अशी आहे की आपण कंपनीला फोन करा किंवा कंपनीला एक ॲप्लिकेशन द्या की इक्विटी मार्केटमधून मधली गुंतवणूक थांबवून ती डेट मार्केटमध्ये किंवा सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये करण्याची आपण कंपनीला विनंती करू शकता. त्याने तुमचा जो पुढचा प्रीमियम आहे तो इक्विटी मार्केटमध्ये न जाता डेट मार्केटमध्ये जाईल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जाईल आणि सेफ राहील. त्यासाठी प्रीमियम थांबवण्याची गरज नाही. एक चांगला ऑप्शन आपल्याला नवीन कळलं तुमच्याकडनं. यवतमाळहून फोन आहे आपल्याकडे. सोमेश्वर कुबेर साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो मॅडम. बोला, तुमचा आवाज येतोय मला. सर मला आहे ना चांगली मोठी पॉलिसी म्हणजे कमी खर्चावाली 500-600 वाली जी पॉलिसी करायची आहे जेणेकरून बेनिफिट जास्त मिळायला पाहिजे मुलाबाळाच्या दृष्टीने, तर ती अशी कोणती पॉलिसी आहे मॅडम? नक्की कमी प्रीमियम पण जास्ती कव्हर अशी कुठली पॉलिसी आहे का? त्यांच्या बोलण्यात मला एक गोष्ट आणखी जाणवली की एक गोष्ट अशी की कमी पैशात जास्त कव्हर,
त्यासाठी सोपं उत्तर असं की टर्म पॉलिसी मध्ये तुम्ही जास्तीत जास्त कव्हर घेऊ शकता. पण त्यांनी मुलाबाळांच्या दृष्टीने म्हटलं ते असं म्हटलं की डेथ कव्हर म्हणून पाहिजे की त्यांना काही झालं तर मुलाबाळांना पुरेसा पैसा पाहिजे की त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी गुंतवणूक चांगली व्हावी त्यासाठी पाहिजे. कारण जर भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल आणि आपल्याला काही न झालं तर आणखी 15-20 वर्षांनी चांगली आपल्याला रक्कम पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला एक युनिट लिंक चाइल्ड प्लॅन्स जे असतात बऱ्याच कंपन्यांच्या आहेत, LIC, कोटक, ICICI प्रुडेन्शियल, त्यांच्या चाइल्ड प्लॅन्सचा आपण उपयोग करू शकतो. स्वप्नील, आपल्याला पुढचा फोन आलाय, पुण्याहून अफजल सय्यद बोलतायत आपल्याशी, आपण ऐकूयात त्यांना काय प्रश्न आहे. नमस्कार. हा नमस्कार, बोला. पुण्यावरून अफजल सय्यद बोलतोय. माझा एक इन्शुरन्स आहे ICICI प्रुडेन्शियलचा लाईफ टाइम म्हणून. डिसेंबरला त्याचे 3 वर्ष म्हणजे या डिसेंबरला 3 वर्ष पूर्ण होतील आणि मंथली प्रीमियम आहे 2100 रुपये. याच्यामध्ये मला बेनिफिट आहे इनिशियल डेथ बेनिफिटचं 5 लाख आणि ऍक्सिडेंट अँड डिसॅबिलिटीचं 5 लाख. तर मला हे जाणून घ्यायचं होतं ऍक्सिडेंट अँड डिसॅबिलिटी मध्ये ऍक्सिडेंट होऊन डिसॅबिलिटी निर्माण झाल्यावर 5 लाख मिळणार आहे की ऍक्सिडेंट झाल्यावर हॉस्पिटलचं चार्ज वगैरे साठी ते युज होणार आहे. ऍक्च्युली तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात दुसरा तुम्ही जो भाग म्हणाले तो असते ऍप्लिकेबल आहे इथे. आणि ऍक्सिडेंट डिसॅबिलिटी जी असते ती डिसॅबिलिटी एकदा प्रूव्ह झाली तर तुम्हाला ते लमसम पेमेंट होतं. म्हणजे त्यात हॉस्पिटलायझेशन खर्च जे तुम्ही ते 5 लाख कशासाठी वापरता हे तुमच्यावरती असतं. तर तुम्हाला मेडिकलचे बिल वगैरे देण्याची गरज नसते. डिसेबिलिटी झाली तर 5 लाख, नाही झाली तर काहीच नाही. आणि हॉस्पिटलचा खर्च काही हो त्याच्याशी हे कव्हर रिलेटेड नाही. त्यासाठी तुम्हाला मेडिकल कव्हर वेगळं घ्यायला लागेल. या कव्हर मध्ये फक्त डिसॅबिलिटी झाली तर 5 लाख एवढेच त्याचा रायडर असतो. मला ह्यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण एखादी जेव्हा पॉलिसी घेतो त्यावेळेला असा कुठला मार्ग आहे का किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये अशी काही गोष्ट पॉइंट आहेत का की जे आपण बघितले पाहिजेत की आपल्याला कोणत्या कशा कशापासून सुरक्षा मिळणार आहे हे आपण आधीच तपासून बघू शकतो का? म्हणजे नंतर जे कन्फ्युजन होतं ते टाळू शकतो का आपण? ऍक्च्युली त्याचे एक कसं म्हणता येईल थिअरॉटिकल उत्तर आहे आणि एक प्रॅक्टिकल उत्तर आहे. थिअरॉटिकल उत्तर असं की तुम्ही पॉलिसी डॉक्युमेंट वाचलं व्यवस्थित तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतःहूनच कळतील. पण प्रॅक्टिकली सगळ्यांना हे करणं शक्य नसतं. त्याची भाषा बरीच तांत्रिक असते आणि त्यामुळे या गोष्टी समजणं आणि एवढं समजून निर्णय घेणं कठीण असतं. तर चांगला उपाय असा की एखाद्या रेप्युटेड इन्शुरन्स एजंट जो असेल कोणी किंवा तुमचा जो तुम्ही ज्या इन्शुरन्स एजंटशी संबंधित असाल तो नॉलेजेबल आहे की नाही हे आधी पडताळून घेतल्यानंतरच त्याला त्याच्याशी व्यवहार करावा. त्यातून असं लक्षात येईल तुमचा की त्याला त्या विषयाची त्याचं नॉलेज चांगलं असल्यामुळे त्याचे रेकमेंडेशन हे कायम बरोबर असतील. म्हणून तुम्ही तुमचा एक नॉलेजेबल इन्शुरन्स एजंट यालाच तुम्ही एक ॲडवायझर म्हणून वापरलं तर तुमची पॉलिसी ही कायमच इफेक्टिव्ह असेल. नक्कीच स्वप्नील, आपल्याला खूप प्रश्न येतात पण वेळेची मर्यादा आपल्याला थांबलं पाहिजे. तुम्ही इतकी छान इतक्या सोप्या शब्दात माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.